राज्यभर विजेची सेवा देणाऱ्या महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये राज्यातील वीस हजार कंत्राटी कामगार काम करतात गेली दहा ते बारा वर्ष कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या या कामगारांना वीज कंपनीनं कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावं सेवेत असताना मृत्यू झालेल्या किंवा जखमी झालेल्या कामगारांना नुकसान भरपाई मिळावी या आणि अन्य मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी आंदोलनाचा बिगुल वाजवला आज राज्यभरातील महावितरणच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केलं मागण्यांची दखल घेतली नाही तर आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात सर्व कामगार बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या वीज उद्योग कंपनीद्वारे राज्यभरात विजेची सेवा दिली जाते ग्राहकांना वीज पुरवठा करणं मीटर रिडिंग करणं वीज बिलं वाटणं यासारखी कामं तसंच विजेचे पोल आणि तारांची दुरुस्ती करणं खंडित वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी मदत करणं अशी कामं कंत्राटी कामगारांमार्फत केली जातात या तिन्ही विभागात राज्यभरातील सुमारे वीस हजार कंत्राटी कामगार अनेक वर्षापासून काम करतात कर्तव्यावर असताना आजपर्यंत नऊ कामगार मृत्युमुखी पडल्या कामगार जखमी झालेत मात्र अत्यंत इमाने इतबारे काम करणाऱ्या कामगारांकडे कर दुर्लक्ष महावितरणनं नोकर भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे कंत्राटी कामगार संतप्त बनले असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय चार टप्प्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेऊन आज या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केलं भरती प्रक्रिया रद्द करावी दहा ते बारा वर्ष कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करावं जखमी किंवा मृत झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या आणि अन्य मागण्यांसाठी आज पहिल्या टप्प्याचं आंदोलन छेडलंय मागणीचा विचार झाला नाही तर आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात सात जुलैपासून राज्यातील तिन्ही कंपनीतील सर्व कामगार बेमुदत कामबंद आंदोलन करतील असा इशारा संघटनेनं दिला त्यामुळे शासनाला आमची मागणी आहे की मागच्या वर्षीसुद्धा ज्या काही आपल्या चर्चा झाल्यात त्याची पूर्तता त्यांनी करावी आज, करा आज आंदोलनाचा आमचा हा पहिला टप्पा आहे राज्यभरातले सगळे कामगार काळ्या फिती लावून आज काम करत आहेत पुढच्या पंचवीस तारखेला एक टप्पा होईल आणि नंतर सात जुलै रोजी सगळे कामगार काम बंद आंदोलन पुकारतील आणि त्याच्या आधी ही वेळ येऊन देऊ नये शासनाने आमच्याशी त्वरित चर्चा करून आमच्या या मागण्यांवरती सकारात्मक विचार करावा अशी माननीय ऊर्जामंत्री आणि कंपनी प्रशासनाला आमचे हात जोडून विनंती आहे